नागपूर विभाग शिक्षक मतदार संघातल्या मतमोजणी संदर्भातली महत्त्वाची बातमी. महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेले विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार सुधाकर अडवाले पहिल्या फेरीमध्ये जिंकण्याची शक्यता आहे. अजून 34,360 मतपत्रिकांची मोजणी पूर्ण व्हायची आहे. मात्र सध्याचा जो ट्रेंड आहे यामध्ये अडवाले हे पुढे दिसतात. अमर काणे आमचे प्रतिनिधी नागपूरमध्ये सध्या आपल्याबरोबर आहेत. थेट जाऊया अमरकडे. अमर, नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीत अडबाले सध्या पुढे दिसतात, काय नेमके सध्याचे तपशील आहेत? अनुपमा, तिघांमध्ये प्रामुख्याने लढत होती. विमाशीचे अडबाले, त्याबरोबर शिक्षक भारतीचे झाडे आणि नागो गाणार ज्यांना भाजपाचं समर्थन आहे, या तिघांमध्ये प्रामुख्याने लढत आहे. 34,360 एवढी मतपत्रिकां मतदान झालेलं आहे. त्याच्यापैकी वैध अवैध पकडून जे काय कॅल्क्युलेशन होईल त्याच्या पहिल्या पसंतीमध्ये ज्याला जेवढे वैध मत ठरतील त्याच्या अशक्तपणा यायचा, चालताना सुद्धा दम लागायचा. अमृतनंदी डी प्लस घेतल्यापासून माझा अशक्तपणा दूर झालेला आहे, ग्लुकोज नॉर्मल आलेला आहे. आरोग्याचा भरोसा अमृतनंदी डी प्लस. अर्ध्यापेक्षा एक मत ज्याला जास्ती मिळेल तो विजय होईल. पण सध्या जो ट्रेंड दिसून येतो आहे, जे मतपत्रिका उघडत आहे त्याच्यात जो ट्रेंड दिसून येत आहे, त्यात अडवाले यांच्या पारड्यात जास्ती मतं, प्रचंड 50% जास्त मतं आढळून येत आहेत. त्यामुळे पहिल्या पसंतीमध्येच अडवाले जिंकू शकतात अशी शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे. पण अजूनही मतमोजणी सुरू आहे. पहिल्या फेरीतली 28,000 मतमोजणी पूर्ण व्हायची आहे, त्यानंतर 6,360 मतं वेगळे मोजण्यात येणार आहे. पण पहिले जे प्राथमिक चित्र जे दिसत आहे, अडबालेंच्या जे मतपत्रिका ज्या उघडण्यात येत आहेत त्याच्यात अडबालेंना जास्त पसंती दिल्याचं दिसून येत. ठीक, अमर जरूर लक्ष ठेवून राहा, अपडेटसाठी आपल्याकडे जरूर येत राहू. अमर काळे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते आणि नागपूरमधले चित्र त्यांनी स्पष्ट केले. लाल मातीतली कुस्ती म्हणजे